राज्यात कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. 1 ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यासाठी आता राज्याच्या शिक्षण संचालकांनी आदेश दिलेत. या विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्यासाठी बँकेत धाव घ्यावी लागणार आहे, त्यामुळे कोरोनाची धोक्याची शक्यता आहे. यावर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं म्हणजे हा किती मूर्खपणा आहे. खरं म्हणजे 25 जूनचं मी पत्र आता वाचलं. शालेय पोषण आहारमधील जो उन्हाळ्यातला लाभ आहे 21चा, हा लाभ तुम्ही DPT द्वारे द्यायचं म्हणताय. अरे इकडं आपण म्हणतोय की तिसरी लाट बालकावर परिणाम करणारी आहे, त्यासाठी बैठका चालू आहेत, आढावा चालू आहे, रिव्ह्यू घेणं चालू आहे, किती बालकांना त्रास होईल, किती बालकं त्याच्याकडे येतील. आणि असं असताना तुम्ही पत्र काढता बालकांचे खाते काढा म्हणून, म्हणजे पुन्हा लाखो विद्यार्थ्यांनी पुन्हा बँकेत जायचं, खातं काढायचं आणि पुन्हा पैसे यायला लाईन लावायची, म्हणजे पुन्हा काय तुम्हाला ठरवलंय काय सरकारनं, मला हेच कळत नाही या माध्यमातून. किती म्हणजे विरोधाभास आहे हा. इकडे सरकारनं घोषणा करायची तिसरी लाट बालकाची आणि शिक्षण संचालक पत्र काढतात की तुम्ही बालकांनी अकाउंट काढून घ्या. काय वडिलांच्या अकाउंटवर पडतो ना पैसे, काय फरक पडतो. म्हणजे हा विरोधाभास मला वाटते बहुतेक शासनाला न कळताच खालच्या खाली कारभार केलेला आहे शिक्षण संचालकांनी. यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मी शिक्षण मंत्र्याकडे करतो की तत्काळ दखल घ्यावी याची. आणि बालकांना विद्यार्थ्यांच्या पाल्या म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या लहान लेकरांना यापासून वाचवा ही विनंती मी या निमित्तानं शिक्षण मंत्र्याला करतो. राज्यात कोरोनाचा कहर मोठा आहे. इयत्ता 1 ते 8वीपर्यंत शिक्षणाचा हक्क आणि अधिकार कायद्यानं शारीरिक पोषण होण्यासाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा कहर असल्यानं विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला नाही. यासाठी राज्याचे शिक्षण संचालक यांनी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती शाळांकडून मागवली आहे. यातून विद्यार्थ्यांना बँकेच्या खात्यात थेट रक्कम दिली जाणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक लाभ देत असताना विविध योजनांत आई किंवा वडिलांच्या बँक खात्यातून लाभ दिला गेला. मात्र आता पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढून माहिती देण्यासाठी शाळांनी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांसह पालकांसुद्धा यामुळे संभ्रम निर्माण झाला. कोरोनाची तिसरी लाट असल्यामुळे शासनानं शिक्षण सुरू पण शाळा बंद अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय. आता मुलांच्या नावे बँकेत खाते काढण्यासाठी मोठी गर्दी होऊन कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गावखेड्यात शेतीची कामं सुरू असल्यानं मुलांना खात्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागणार असल्यानं पालकांमधून सध्या नाराजीचा सुरू मटतोय. शासनाच्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार याचा जो लाभ उन्हाळ्या सुट्टीमध्ये दिला जाणार होता, परंतु त्या शालेय पोषण आहाराचा लाभ पैशाच्या रूपानं विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्या कारणानं माननीय शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्हाला जे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यामध्ये ते पैसे जमा करावायचे असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांचेच बँक पासबुक घेण्याचं काम करत आहोत. आई किंवा वडिलांचं बँक पासबुक चालणार नाही. जरी ज्या विद्यार्थ्यांचं बँक पासबुक नसेल त्या विद्यार्थ्यांना खाते काढण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत. ही तर शक्य नाही. कसं शक्य नाही तर का लेकरं घराबाहेर काढू शकत नाही. आम्ही लेकरावर लेकराला धोका आहे ना, ह्याच्यासाठी आम्ही लेकरं तर बाहेर काढू शकत नाही. ती जी काही लेकराच्या खात्यावर जी पडायचे आहेत पैसे किंवा खाऊ ही ती आमच्या खात्यावर द्यावं सरकारने, ही एवढी आमची मागणी आहे. तिसरी जी लाट निघणार आहे ना लहान लेकरावर सांगू लागले. आता जे लेकराला खाऊ जे मिळतात, जे बँकेचे पासबुकचे पैसे जे मिळतात, तर आई वडिलांच्या खात्यावर टाकावे. आम्ही जर बँकेत लेकरावाला तर नेऊ शकत नाही. लेकरावाला जर जास्त कोरोना झाला तर आम्ही कुणाला विचारायचं परत पुन्हा. जे आई वडिलाला जी लेकराच्या खात्यावर जे पैसे टाकते ते आई वडिलाच्या खात्यावर पैसे टाकावे, ही आमची नम्र विनंती आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे. शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना खाते काढून माहिती देण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध केला. तर राज्यातील 1 ते 8वीपर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही आहेत, यापेक्षा आई किंवा वडिलांच्या बँक खात्यात पोषण आहाराची रक्कम जमा करावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.